हॅलो मुलांनो, तुम्ही कसे आहात? मी आशा करतो तुम्ही सर्व ठीकच असणार. मुलांनो, आपण मागील व्हिडिओत मराठी ग्रामर मधील क्रियाविशेषण अवयव व उभयनवी अवयव यांचा अभ्यास केला होता. आज मुलांनो, आपण मराठी ग्रामर मधील शब्दयोगी अवयव याचा अभ्यास करणार आहोत. मुलांनो, शब्दयोगी अवयव म्हणजेच प्रिपोजिशन. तर मुलांनो, शब्दयोगी अवयवाची आपण डेफिनेशन व्याख्या अभ्यासूया. शब्दयोगी अवयव शब्दाला जोडून येतात. तर मुलांनो, शब्दयोगी अवयव ही शब्दाला म्हणजे वर्ड्सला जॉईन होऊन येतात व शब्दाला दुसऱ्या शब्दाशी जोडण्याचे म्हणजे जॉईन करण्याचे कार्य करतात, काम करतात. शब्दयोगी अवये नाम, नाम म्हणजे नाउन, सर्वनाम, सर्वनाम म्हणजे प्रोनाउन व क्रियाविशेषण अवयव यांनाही, तर क्रियाविशेषण अवयव म्हणजेच ऍडव्हर्ब यांनाही जोडून येतात. जोडून येतात म्हणजे जॉईन होऊन येतात. आता आपण एक्झाम्पल पाहूया झाडावर. मुलांनो, इथे झाड हे नाम आहे व त्याला वर हा शब्द जॉईन झाला आहे, त्यामुळे वर हा शब्द शब्दयोगी अवयव आहे. दुसरे एक्झाम्पल पाहूया शाळेजवळ. मुलांनो, शाळा हे नाम आहे व त्याला जवळ हा शब्द जॉईन आहे, त्यामुळे जवळ हा शब्द शब्दयोगी अवयव आहे. तिसरे एक्झाम्पल पाहूया देवळाकडे. मुलांनो, देऊळ हे नाम आहे, नाउन आहे व त्याला कडे हा शब्द जॉईन झाला आहे, त्यामुळे कडे हा शब्द शब्दयोगी अवयव आहे. नेक्स्ट एक्झाम्पल पहा बाळासाठी. तर मुलांनो, बाळ हे नाउन आहे व त्याला साठी हा शब्द लागला आहे, जॉईन झाला आहे, त्यामुळे साठी हा शब्द शब्दयोगी अवयव आहे. नेक्स्ट पाहूया तू मात्र. मुलांनो, तू हे सर्वनाम आहे, प्रोनाउन आहे व त्याला मात्र हा शब्द जॉईन झाला आहे, त्यामुळे मात्र हा शब्द शब्दयोगी अवयव आहे. नेक्स्ट आहे ताई देखील. मुलांनो, ताई हे नाम आहे व त्याला देखील हा शब्द जॉईन झाला आहे, जोडला आहे, त्यामुळे देखील हा शब्द शब्दयोगी अवयव आहे. मुलांनो, आता आपण काही सेंटेन्स मधून आपण शब्दयोगी अवयव ओळखून लिहूया. प्रश्न 1 आहे, खालील वाक्यातील शब्दयोगी अवयव ओळखून लिहा. प्रश्न 1, टेबलावर पुस्तक आहे. मुलांनो, पहिला वर्ड पहा टेबलावर. टेबल हे काय आहे? नाम आहे, नाउन आहे व त्याला वर हा शब्द जॉईन झाला आहे, त्यामुळे वर हा शब्द शब्दयोगी अवयव आहे. सेकंड सेंटेन्स पहा सूर्य डोंगरा मागे गेला. इथे पहा मुलांनो, डोंगरा मागे, डोंगर हे नाउन आहे व मागे हे त्याला जॉईन झाला आहे, त्यामुळे मागे हे शब्दयोगी अवयव आहे. थर्ड एक्झाम्पल पाहूया शिक्षणासाठी खूप मेहनत करावी लागते. तिथे जॉईन वाला वर्ड कुठला आहे? शिक्षणासाठी. तर शिक्षण हे काय आहे? नाउन आहे व त्याला साठी हे शब्द जॉईन झाला आहे, त्यामुळे साठी शब्दयोगी अवयव आहे. फोर्थ सेंटेन्स वाचूया केशव झाडाखाली बसला होता. तर मुलांनो, इथे जॉईन वाला वर्ड कुठला आहे? झाडाखाली. झाड हे नाउन आहे व त्याला खाली हा शब्द जॉईन झाला आहे, त्यामुळे खाली हा वर्ड शब्दयोगी अवयव आहे. पाचवं एक्झाम्पल पहा मुलांनो, मुंबई पुण्यापेक्षा मोठे शहर आहे. तर इथे जॉईन वाला वर्ड कुठला आहे? पुण्यापेक्षा. तर पुणे हे शहराचे नाव आहे, नाउन आहे, त्यामुळे त्याला पेक्षा हा वर्ड लागला आहे, त्यामुळे पेक्षा हा वर्ड शब्दयोगी अवयव आहे. सहावं एक्झाम्पल पहा श्याम शिंप्या समोर उभा होता. इथे जॉईन वाला वर्ड कुठला आहे? शिंप्या समोर. तर शिंप्या, शिंपी हे नाउन आहे व त्याला समोर हा वर्ड जॉईन झाला आहे, जोडला आहे, त्यामुळे समोर हा वर्ड शब्दयोगी अवयव आहे.
सातवे एक्झाम्पल पहा मुलांनो, गोपाळ देखील काही कमी नव्हता। तर मुलांनो इथे जॉईंट वाला वर्ड कुठला आहे? गोपाळ देखील। तर इथे गोपाळ हे नाउन आहे, नाम आहे, व त्याला देखील हा शब्द जॉईंट झाला आहे, त्यामुळे देखील हा शब्द शब्दयोगी अवयव आहे। आठवं एक्झाम्पल पहा, बाळ रडत आई जवळ गेले। मुलांनो इथे जॉईंट वाला वर्ड कुठला आहे? तर आई जवळ। तर आई हे नाउन आहे व त्याला जवळ हा शब्द जॉईंट झाला आहे, त्यामुळे जवळ हा शब्द शब्दयोगी अवयव आहे। नाइंथ एक्झाम्पल पाहूया, भिंतीवर एक मोठी तस्वीर आहे। इथे जॉईंट वाला वर्ड कुठला आहे? भिंती वर। तर भिंती हे एक नाउन आहे व वर हा शब्द त्याला जॉईंट झाला आहे, त्यामुळे वर हा शब्द शब्दयोगी अवयव आहे। दहावं सेंटेन्स पहा, दादा मला मित्राप्रमाणे भासतो। मुलांनो इथे मित्राप्रमाणे हा एक जॉईंट वर्ड आहे व इथे मित्र हा नाउन वर्ड आहे, त्यामुळे प्रमाणे हा शब्द शब्दयोगी अवयव आहे। शेवटचे एक्झाम्पल पहा, हिसाब शिवाय मी हे काम करणार नाही। इथे जॉईंट वाला वर्ड कुठला आहे मुलांनो? हिसाब शिवाय। इथे हिसाब काय आहे? नाउन आहे, नाम आहे, त्यामुळे त्याला जॉईंट झालेला वर्ड शिवाय आहे, त्यामुळे शिवाय हा शब्द शब्दयोगी अवयव आहे। तर मुलांनो अशा प्रकारे तुम्ही शब्दयोगी अवयवाचा चांगल्या प्रकारे अभ्यास करावायचा आहे। मी आशा करतो तुम्हाला हा टॉपिक समजला असेल। थँक्यू, बाय बाय, टेक केअर।